नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये 2.22% तेजी आली आहे. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्समध्ये पण ऑलमोस्ट 1.5% तेजी जी आहे ती स्क्रीनवरती आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आलेलं आहे. एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आले. सर्वात महत्वाचं मित्रांनो, पाठीमागच्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स बॅक टू बॅक ग्रीन आहे किंवा एकदम एक्स्ट्रीमली बुलिश दिसत आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही निफ्टीचा जर चार्ट बघितला, निफ्टी इंडेक्स पण पाठीमागच्या चार ट्रेडिंग सेशन पासून बॅक टू बॅक बुलिश आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे मार्केटमध्ये कुठं तर बाईंग इंटरेस्ट जो आहे तो लोअर साईडला येताना आपल्याला क्लिअरली या ठिकाणी दिसून येतो. मित्रांनो, कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली तुम्हाला काय सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला बाय करायचं असेल तर बँक निफ्टी 34,674 वरून बँक निफ्टी बाय करा. मित्रांनो, सकाळी बँक निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट मित्रांनो कुठं ओपन झाला होता आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर आपण जी लेवल डिफाईन केली होती बाईंग साठी तिथं मार्केट ओपन झालं आणि तिथून मार्केट कंटिन्यू बेसिसवर काय झालंय या ठिकाणी आपलं 35,480 जे टार्गेट होतं त्या ऑलमोस्ट टार्गेट पर्यंत बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 435 हाय जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बँक निफ्टीनं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केलेलं. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीमध्ये देखील सेम मित्रांनो आपण ज्या लेवल्स डिफाईन केल्या होत्या त्या लेवलला मार्केटनं खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पेक्ट दिले. 16,719 वरून निफ्टी बाय करणार होतो. निफ्टी मित्रांनो थोडा आपल्या लेवलच्या खाली ओपन झाला आणि तिथून निफ्टीमध्ये कंटिन्यू बाईंग घेऊन मार्केटची एक जी ट्रेंड लाईन मी ऑलरेडी ड्रॉ करून दिली होती त्या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट ट्रॅव्हल करून मार्केटनं आपली जे काय चार टार्गेट होती 17,850 वरती जाऊन मार्केटनं काय केलं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला क्लोजिंग केलेलं क्लिअरली दिसून येते. म्हणजे चार्टिकली जर बघायचं झालं ऑप्शनच्या डेटा पॉइंटमध्ये जर बघायचं झालं तर मार्केट या ठिकाणी आपल्याला कुठेतरी एक बुलिश सेंटिमेंट जे आहे ते तयार करताना दिसून येत आहे. मित्रांनो, तुम्ही एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या सहाय्याने जर मार्केटला ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे मित्रांनो मार्केटनं आज जो सकाळी लो तयार केलाय 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास तयार केलाय, त्यानंतर 200-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज असेल, 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज ह्याच्यावरती काय झालंय मार्केट त्या ठिकाणी येऊन क्लोज झाले. आता मित्रांनो मार्केटसाठी ड्यू मुव्हिंग एव्हरेजेस जी पेंडिंग आहे त्यामध्ये 50 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज आहे ते काय सर्वात महत्वाचं. मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केट बेस्ट काय देण्याचा प्रयत्न करत असेल तर 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजकडे काय करेल मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी पॉसिबल जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो आज 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला ट्रॅव्हल करून ऑलमोस्ट 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजकडे जाण्याचा प्रयत्न केलाय. पण मित्रांनो चार्टिकली जर बघितलं, टेक्निकली जरी बघितलं, बँक निफ्टी आणि निफ्टी इंडेक्स दोन्ही ट्रेडिंग सेशनच्या डेटा पॉइंट नुसार बुलिश झालेले आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर विशेषतः ऑप्शनचा डेटा पॉइंट जर या ठिकाणी बघितला, बँक निफ्टीच्या ऑप्शन मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं काय झालंय, 35,000 ही जी स्ट्राइक प्राइस आहे 35,000 पासून 35,200 आणि त्याचबरोबर 35,300 या स्ट्राइक प्राइसला मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट रायटरनं काय केलंय ग्रीप घेतले, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी सपोर्ट जो आहे तो मार्केटचा स्ट्रॉंग बनलेला आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं ऑप्शनच्या डेटा पॉइंट मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बेस्ट काय व्हिजिबल आहे तर 36,000 उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी व्हिजिबल दिसतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, मार्केटमध्ये कुठेही कॉल रायटर जो आहे तो आपल्याला बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये दिसून येत नाही. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, मार्केटची जी लीडर बँक आहे विशेषतः HDFC बँकचं, त्या HDFC बँकेमध्ये एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो दिसून आलाय. HDFC बँकेचा स्टॉक आज ऑलमोस्ट 3.5-3.5% आसपास वरती गेला. आणि तुम्ही जर विशेषतः HDFC बँकेला जर व्हॉल्यूम चेक केला आजच्या ट्रेडिंग सेशनचा तर हा आपल्याला खूप काय करेल त्या ठिकाणी इंडिकेट करून देईल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, या ठिकाणी व्हॉल्यूम देखील एक ऍव्हरेज पेक्षा व्हॉल्यूम पण तयार झाला आणि पाठीमागच्या 4-5 दिवसाचा एक बाईंग इंटरेस्ट HDFC बँकेमध्ये येते. याचा अर्थ मार्केटमध्ये एक बुलिश सेंटिमेंट तयार करण्याचं काम कोण करणार आहे, HDFC बँक, ICICI आणि SBI मे बी करू शकतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटवर आपला व्ह्यू जो आहे तो काय असणार आहे, आता बुलिश असणार आहे सर्वात महत्वाचं. म्हणजे बँक निफ्टीचा OI डेटा क्लिअरली बुलिश आहे, मार्केट अपसाईडला जाईल किंवा पॉसिबल ग्लोबल सेंटिमेंट जर चेंज नाही झाला तर मार्केट मे बी उद्या 200-250 पॉईंट गॅप अप ओपन होण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही निफ्टीचा जर डेटा पॉइंट बघितला तर निफ्टीचा डेटा पॉइंट काय सजेस्ट करतोय तर मित्रांनो निफ्टीच्या डेटा पॉइंट मध्ये 16,800 या ठिकाणी कॉल रायटिंग झाले, 16,900 या ठिकाणी पण कॉल रायटर आहे, त्याचबरोबर 17,000 या ठिकाणी पण मार्केटमध्ये जबरदस्त ओपन इंटरेस्ट आपल्याला दिसून आलाय. आणि तुम्ही जर डाऊन साईडला बघितलं पुट साईडला तर 16,700 या ठिकाणी पुट रायटर आहे,
त्याचबरोबर 16,600 या ठिकाणी पण पुट रायटर आहे आणि 16,500 या ठिकाणी पण मार्केटमध्ये पुट रायटर आहे. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, चेंज इन ओआय जो आहे पुट साईडला जो झालाय तो आज मित्रांनो 16,800 या ठिकाणी झालाय. म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात मोठा कॉल रायटर आहे त्या ठिकाणी मित्रांनो चेंज इन ओआयचा पुट रायटर आलाय. त्याचबरोबर 16,700 पण आलाय. याचा अर्थ मित्रांनो इन द मनी मध्ये आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय झालं, त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पुट रायटिंग होताना आपल्याला क्लिअरली स्क्रीनवरती दिसून आले. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टीचा जर चार्ट बघितला, निफ्टीचा ओआयचा जर डेटा बघितला, तर मित्रांनो निफ्टीसाठी आता एक मेजर हर्डल किंवा मेजर रेजिस्टन्स कुठं असेल तर तो मित्रांनो 16,900 आहे. आणि एकदा मार्केटनं जर 16,900 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर मित्रांनो निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी 17,250 हे तुम्हाला बेस्ट भेटणार आहे. उद्या ऑप्शनच्या डेटा पॉइंट मध्ये कुठेही कॉल रायटर नाहीये. जो काय कॉल रायटर ऑप्शन चेन मध्ये दिसतोय तो 17,250 दिसतोय. त्यामुळे कमीत कमी 200 पॉईंट निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतो, हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन नसाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा एकदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला देखील मित्रांनो लाईक करत चला. कमेंट्स तर खूप कमी आलेले, कमेंट्स पण टाकत चला मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, कंटेंट आवडत असेल, ओके. तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी बाय करायचं असेल तर कुठून बाय करू शकता मित्रांनो. या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स जर बघितलं तर या ठिकाणी डाऊन ट्रेंड लाईन सुरू आहे. ही मेनली निफ्टीसाठी बँक निफ्टीसाठी काय करत आहे, रेजिस्टन्सचं काम करत आहे पाठीमागच्या 1-1.5 महिन्यापासून. पण मित्रांनो पाठीमागचे जे काय रशिया युक्रेन वॉरची कंडिशन तयार झाली, त्यानंतर बँक निफ्टीनं 32,000 ऑलमोस्ट लो तयार केला होता, तिथून बँक निफ्टीमध्ये एक शार्प रिकव्हरी जी आहे ती आपल्याला पाठीमागच्या काही दिवसापासून काय होते दिसून येते. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं, मित्रांनो उद्याचा माझा जो डेटा सजेस्ट करतो ह्याच्यानुसार उद्या मार्केट जे आहे ना ते गॅप अप ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी, आणि हे गॅप अप ओपन झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला काम करणं थोडं टफ जाणार आहे, चॅलेंज जाणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा मार्केट जरी नॉर्मल ओपन झालं तर पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये बँक निफ्टीमध्ये काय होईल, कमीत कमी 200 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती हायर साईडला मे बी येऊ शकते. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जसं मार्केट ओपन झालं झाल्या 1 मिनिटामध्ये बँक निफ्टी ऑलमोस्ट 150-200 पॉईंट काय झाला होता वरती गेला, तशी कंडिशन मे बी येऊ शकते फ्लॅट ओपनिंग. फक्त मित्रांनो ग्लोबल सेंटिमेंट निगेटिव्ह व्हायला नको आहे. रशिया युक्रेन वॉर किंवा अजून काही ग्लोबल निगेटिव्ह जर सेंटिमेंट तयार झाला तर त्या सिनारीवर ती मे बी मार्केट गॅपडाऊन ओपन होईल. अदरवाईज मार्केट सध्याच्या सेंटिमेंटनुसार गॅप अप ओपन होणं अपेक्षित आहे किंवा मार्केट हायर साईडला जाणं आपल्याला अपेक्षित आहे. मित्रांनो जर मार्केट खूप गॅप अप ओपन झालं, समजा 36,200 वगैरे, तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही. काय सांगतोय मी, त्या कंडिशनला तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही. सॉरी म्हणजे 36,000 मार्केट जर 36,000 जवळ जर मार्केट ओपन झालं, जसं की आता बँक निफ्टीचं जर क्लोजिंग चार्टिकली जर बघितलं तर 35,343 ला आहे. मग या कंडिशनला मित्रांनो बँक निफ्टी जर समजा 35,500 जवळ जर गॅप अप ओपन झाला किंवा ह्याच्या वरती जर ओपन झाला तर मार्केटला एकदा खाली येऊ द्या. आणि खाली आल्यानंतर ज्या वेळेला परत बँक निफ्टी इंडेक्स 35,617 वरती जायला सुरू करेल त्यावेळेला मित्रांनो तुम्ही ऍट द मनीचं कॉल ऑप्शन काय करा, बाय करा. मे बी बँक निफ्टी त्या सिनारीवरती तुम्हाला 37,000 काय करेल ट्रॅव्हल करताना दिसून येईल. म्हणजे बँक निफ्टी ओपन कुठं व्हायला पाहिजे, 35,500 आसपास ओपन व्हायला. आणि ह्याच्या जर वरती ओपन झाला 35,500 तर मार्केटला एकदा खाली येऊ द्या 35,000 ह्या ट्रेंड लाईनला टच करू द्या, इथं जरा कन्सोलिडेट होऊ द्या. आणि त्यानंतर बँक निफ्टी जर वरती निघाला 35,617 वरती तर त्या ठिकाणी जरूर तुम्हाला एक चांगला मोमेंटम हायर साईडला काय होईल भेटेल. आणि त्या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये त्या सिनारीवरती काय करायचं, तुम्हाला 35,617 बँक निफ्टी बाय करा. 35,866 त्यानंतर 36,022 36,260 आणि 36,491 हे बेस्ट टार्गेट भेटेल. आणि डाऊन साईडला ह्या टार्गेटसाठी काय करायचं, तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काम करायचं. दुसरं मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय कंडिशन आहे, निफ्टीमध्ये कोणत्या लेवल आहेत ज्या लेवलवरती तुम्ही उद्या मार्केटवर काय करू शकता, बुलिश व्ह्यू ठेवू शकता. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, निफ्टी जर बाय करायचं असेल तर 16,960 वरून निफ्टी बाय करा. 17,011 17,055 17,092 17,146 17,222 बँक निफ्टीमध्ये हायर साईडला टार्गेट भेटेल. आणि डाऊन साईडला ह्या टार्गेटसाठी काय करावं लागेल, तुम्हाला काम करावं लागेल. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. झिरोदा, अपस्टॉक, अलिस ब्लू, एंजल ब्रोकिंगची
डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली, त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करून लाईफ टाईम फ्री मध्ये बँक निफ्टीचे कॉल, बाकीचा डेटा पॉइंट, ऑप्शनचा डेटा, बाकीचा मार्केटचा मुवमेंट, सेंटिमेंट, बऱ्याच गोष्टी मी प्रीमियम टेलिग्राम चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असतो. तिथून देखील तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्यापैकी काम करता येईल आणि प्रॉफिटेबल राहता येईल. धन्यवाद. थँक्यू.